आजच्या या व्हिडिओमध्ये सोयाबीनचं किमा कसा बनवायचा याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय टेस्टी आणि हॉटेलसारखा हा किमा बनून तयार होतो। वेजिटेरियन लोकांसाठी हा किमा मटणाच्या किम्यापेक्षा कमी नाही, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्हाला ऋतुजास क्विक रेसिपी या चॅनलच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। किमा बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या सोया चंक्स घेतलेला आहे। मी लहान साईजचे सोया चंक्स वापरते, तुम्ही मोठी साईज वापरू शकता। गरम पाण्यामध्ये हे सोया चंक्स 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत। दहा मिनिट झालेले आहेत, सोया चंक्सनी छान पाणी पिऊन टंब फुगलेले आहेत आणि मऊही झालेले आहेत। यातलं आता आपण पाणी काढून घेणार आहोत, एकदम ड्राय करायचं आहे यांना। अशा पद्धतीने सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण सोया चंक्सला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। बारीक करायचं म्हणजे खूप जास्त पेस्ट नाही करायची आहे। अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे। कढई गरम झाली की मग त्यामध्ये आपण 1/2 वाटी तेल टाकणार आहोत। सोयाबीनचा किमा बनवण्यासाठी तेल हे नेहमी जास्त वापरायचं, नाहीतर नंतर सोयाबीन खूप ड्राय बनता आणि ते खाताना चांगले नाहीत लागत। तेल गरम झालं की मग त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा जिरं छान तडतडलं की मग त्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत 1 मीडियम साईजचा कांदा। कांद्याला बारीक चिरून टाकायचं, कारण आपण याची पेस्ट बनवून नाही घेणार आहोत। आणि याला छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं। आता यामध्ये 1 चमचा भरून आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे। आता आलं लसूण छान भाजलेलं आहे तेलामध्ये, तर आता आपण यामध्ये ॲड करूया मसाले। तर यामध्ये आता टाकायचे 1 चमचा लाल मिर्च पावडर तिखटवाली, थोडीशी हळद, 1/2 चमचा धने पूड आणि 1 चमचा गरम मसाला। इथे जिरे पूड वापरायचे नाही, कारण आपण यामध्ये जिरं टाकलेलं आहे। या सगळ्या मसाल्यांना मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकत आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ आणि मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहे आणि याला 5 ते 6 मिनिटांसाठी आपण शिजवून घेणार आहोत। 5 मिनिट झालेले आहेत, मसाल्यांनी छान तेल सोडलंय, पण यामधला टोमॅटो पूर्णपणे मॅश नाही झाला आहे, तर त्याला उलदण्याने असं मॅश करून घ्यायचं। मसाला बनून तयार झालेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि मसाल्यांना थोडंसं थंड करून घेणार आहोत। मसाले थंड झालेत, आता त्यामध्ये दही ॲड करायचं आहे। इथे मी 2 ते 3 चमचे दह्याचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला दही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, पण दह्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। आता हे दही छान मिक्स झालं की मग आपण गॅस चालू करणार आहोत आणि मसाले आणि दही परत एकदा शिजवून घेणार आहोत। ते 3 मिनिट झालेत, ग्रेव्ही अतिशय सुंदर बनली आहे। जशी हॉटेलमध्ये ग्रेव्हीच्या भाज्या असतात त्याच पद्धतीने ही ग्रेव्ही बनून तयार आहे। आता आपण यामध्ये जे वाटून घेतलेलं होतं सोया चंक्स ते ॲड करायचं आहे। छान मिक्स करून याला आपण मसाल्यांमध्येच पाणी न टाकता 5 मिनिट शिजवून घेणार आहोत। यामध्ये
यामध्ये आता मी अर्धा ग्लास पाणी टाकत आहे। पाणीचा वापर जास्त करायचा नाही, नाहीतर आपला सोया चंक्स ड्राय होण्याऐवजी एकदम पातळ होऊन जाईल। याला मी 5 मिनिट शिजवून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत, सोया चंक्सची ग्रेव्ही बनली। आता आपण यातलं पाणी आटवून घेणार आहोत। पाणी आटलं की मग त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला परत एकदा ऍड करायचा आहे। यामुळे सोया चंक्सच्या खिम्याला झणझणीतपणा येतो। आणि 1 चमचा तूप ऍड करायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा करू शकता। या सगळ्याला मिक्स करून घ्यायचं। आपण आता या भाजीला तडका देणार आहोत। तडक्यासाठी इथं तडका पॅनमध्ये मी 1 चमचा परत एकदा तूप घेतलं आहे। तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता। आणि यामध्ये लांब लांब कापलेलं आलं टाकायचं आहे। तुपामध्ये आलं जोपर्यंत त्या आल्याचा रस किंवा चव त्या तुपात उतरत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि गरम तेलामध्येच काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा ॲड करायची आहे। चालू गॅसमध्ये काश्मीरी लाल मिरची टाकायची नाहीतर ती करपते आणि मग त्याचं वेगळी चव होऊन जाईल। आणि आता हा तडका आपण या भाजीवरती देऊया। हे छान मिक्स करून घ्यायचं परत एकदा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आपला हा किमा तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।